कुठल्याही गोष्टीचा मेगा इव्हेंट करण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात कोणी पकडू शकत नाही. तिकडे स्टाफ सिलेक्शन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, पोस्ट ऑफिसेस अशा वेगळ्या वेगळ्या बोर्डाच्या परीक्षा होऊन वर्ष दीड वर्ष झाले. त्यांच्या नियुक्त्या प्रलंबित ठेवल्या केवळ हिमाचल प्रदेश, गुजरात आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आता ते नियुक्ती पत्र देण्याचा घाट घातला. देवेंद्र फडणवीस त्याच्याही पुढचे आहे. मागे जेव्हा मुख्यमंत्री तेव्हा होते तेव्हा 72,000 मेगा भरती करणार होते. 32 मेगा भरती केली. दुसऱ्या पक्षातले सगळे आमदार आपल्या पक्षात घेतले आणि इकडे 72 नोकऱ्याही नाही काढल्या. वस्तुस्थिती ही आहे की श्रम पोर्टलवर 22 करोड लोकांनी नोंदणी केली, प्रत्यक्षात फक्त 7 लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या. सीएमआयच्या म्हणण्याप्रमाणे 45 कोटी लोकांनी आपल्याला रोजगार मिळेल ही अपेक्षा सोडून दिलेली आहे. वास्तविकतेवर काम करणे, ज्या आपल्या पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस बीपीसीएल सारख्या, त्या न विकता एलआयसी सारख्या नोकऱ्या निर्माण करणं, हे न करता फक्त तरुणांच्या डोळ्यामध्ये धूळ जोडण्याचं काम निवडणुकीच्या निमित्तानं हे मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस हे करत आहेत, दुसरं काही.